बुधवारी मस्त इतका मोठा बाजार असतो इथला आपला नाशिकचा गंगेवर. तर तेच आता वैभव गेले ऑफिसला, मग ते येताना मस्त फिश घेऊन येणार आहे तळण्यासाठी. फिश वगैरे काही अजून दुसरं भेटलं तर दुसरं. हाय, हॅलो, नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल दीप्सवर. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर इथं घरातलं सगळं आवरायचं, बाकी पसारा वगैरे सगळं स्वयंपाक झाला आहे. मस्त मी आज भरलेली कारले केलेली आहे, अशी भरून केलेली आहे. नंतर फ्लावरची भाजी केलेली आहे, पोळ्या केलेल्या आहेत. तर इथेच माझा स्वयंपाक पूर्ण झालेला आहे. तर तेच आज बुधवार आहे, मस्त इतका मोठा बाजार असतो इथला आपला नाशिकचा गंगेवर. तर तेच आता वैभव गेले ऑफिसला, मग ते येताना मस्त फिश घेऊन येणार आहे तळण्यासाठी. फिश वगैरे काही अजून दुसरं भेटलं तर दुसरं. तर ते संध्याकाळी तुम्हाला दाखवेलच काय आणलं, म्हणजे काय रेसिपी करणार किंवा काय आणलं ते. तर तेच मस्त आज म्हटलं फिश फ्रायचा प्लॅन होता संध्याकाळचा. हो, तर आता तेच कियाराचं आणि विहानला आंघोळ करून देणार. त्यांची आंघोळ बाकी आहे, त्यांना आंघोळ करून देणार. त्यांना जेवण, विहानला जेवण दिलं इतक्यात काय. तर मग कियाराला पण जेवण देणार आणि मग त्याच्यानंतर घरातलं सगळं झाडझूड करणार आणि मग दुपारी बोलते तुमच्याशी. चला, तर इथे मी असे भरलेले कारले केलेले आहे, असे इथे बघू शकता, असे भरून करते नेहमी. तर ते केलेले आहे, मला असे क्रिस्पीच आवडतं मस्त. आणि इथे फ्लावरची भाजी केलेली आहे. तर तेच, चला. तर इथे किचनचं पण काम चालू आहे, कलर वगैरे देणं. इथलं पण करायचं आहे कलर आणि इथले चालू आहे. पुट्टी वगैरे लावलेली आहे. तर तेच खूप पसार आहे बघू शकता इथे. आणि असेच घरातले कामं चालू असतात. तर आता दुपारी बोलेल तुमच्याशी, सगळं काम वगैरे आवरलं, जेवण वगैरे झालं की बोलते तुमच्याशी. चला, या इकडे बघ, या इकडे 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 हे बघ. हाय कर, याच्या अशा पोणी घातल्या मस्त दोन गावामध्ये. आणि जमलंच तर फिश पण आणायचे. तर ते पॉसिबल झालं तर तुम्हाला दाखवेल. आणि ते आमची किया. तर फिश आणलेले आहेत आणि इतकी गर्दी होती ना, मग मला काही दाखवता नाही आलं, पॉसिबल झालं नाही तेवढं. तर मस्त चिलापी फिश असतात ना, ते आणलेले आहेत तळण्यासाठी. आणि छोटे प्रॉन्स म्हणजे समुद्रातलेच छोट्या झिंग्या असतात ना, तर त्या भेटल्या मस्त, त्या पण आणलेल्या आहेत. तर त्याची मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि मी जे फिश होते ना ते मस्त मॅरिनेट करून ठेवलेले आहेत, आता तळायला घेतेच आहे. तर चला तुम्हाला दाखवते. तर इथे बघू शकता मी फिश मॅरिनेट केलेले आहेत. तर हा ग्रीन मसाला लावलेला आहे आपला, लसूण, आलं, हिरवी मिरची, कोथिंबीर, असं ते सगळं. आणि ह्या प्रॉन्स आहेत. आणि इकडे कढईमध्ये मी कांदा आणि लसूण आलं असं फ्राय करते. तर खूप असं फ्राय करून घ्यायचं आहे कांदा आपल्याला लालसर गुलाबी होईपर्यंत.
आणि इकडे मी तेल तापत ठेवलं आहे फिशसाठी, फिश तळण्यासाठी. तर इथे बघू शकता आता कांदा आपला रेड होतोच आहे. तर इथे झालेला आहे कांदा रेड. आता आपण हे प्रॉन्स याच्यात टाकायचे, आणि प्रॉन्समध्ये मी ग्रीन मसाला असा थोडासा चोळला आहे त्याला, जो होता ना फिशला लावलेला तोच. आणि इथे मस्त फ्राय करून घ्यायचं आहे छानपैकी आपले प्रॉन्स. त्याचा कलर लगेच चेंज होतो, असं व्हाईट होऊन जातो आणि पटकन शिजतात. हे स्मॉल प्रॉन्स असतात ना, नदीचे असो किंवा मग आपले समुद्रातले असो, ते पटकन शिजून जातात. आणि इथे बघू शकता त्याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे. तर खूप छान लागतं आणि खूप म्हणजे चांगले असतात हे खाल्लेले, प्रोटीन्स भरपूर असतात त्याच्यामध्ये. आणि इथे बघू शकता कलर चेंज झालेला आहे प्रॉन्सचा. तर अजून थोडंसं फ्राय करून घ्यायचं 2-3 मिनिट चांगलं. तर इथे प्रॉन्सचा कलर असा गुलाबीसर झालेला आहे. त्याच्यामध्ये मी मसाले ॲड केले, आपलं लाल तिखट, काळा मसाला आणि प्रॉन्स करी मसाला होता तो ॲड केला. इथे लाल तिखट पण ॲड केले बघू शकता. आणि हळद टाकलेली आहे मस्त, एवढेच मसाले टाकले. तर इथे बघू शकता, तर इथे सगळे मसाले आपल्याला मिक्स करायचे प्रॉन्समध्ये. आणि मस्त इथे कलर पण छान आलेला आहे त्याला. आणि थोडेसे 3-4 मिनिट आपल्याला असेच शिजू द्यायचे त्याच्यातच मसाल्यामध्ये. आणि त्याच्यानंतर पाणी ॲड करायचं. ते इथे बघू शकता तर थोडेसे मसाल्यामध्ये मी तसेच ठेवले होते आणि त्याला तेल पण सुकलेलं आहे. तर तुम्ही असेच खाऊ शकता पोळीसोबत. जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तर ग्रेव्ही पण करू शकता. तर इथे मी जो ग्रीन मसाला कुठला होता ना, हिरव्या मिरचीचा वगैरे कोथिंबीरचा, तर तो मी फिश लावलेला तोच, त्याच्यातच मी पाणी टाकलं थोडंसं आणि तोच मसाल्याचं पाणी मी प्रॉन्स करीमध्ये टाकलेलं आहे बघू शकता. आणि खूप छान चव येते कारण त्याच्यात आलं लसूण वगैरे ते कुटलेलं होतं, त्यात थोडंसं मसाला ठेवून राखलं होतं आणि मग पाणी टाकलं. मग तोच मी पाणी त्याच्यात प्रॉन्स करीमध्ये ते पाणी टाकलेलं आहे. इथे चवीपुरता मीठ टाकलेलं आहे आणि एवढंच पाणी त्याच्यात ॲड केलं आहे जेवढं मी केलेलं ग्रीन चिली मसाल्याचं. तर बघू शकता किती छान दिसते आणि एवढीच करी आमच्यापुरता इनफ राहील. तर तुम्ही अजून पाणी वाढवू शकता, जास्त टाकू शकता करीसाठी. तर इथे आता आपली प्रॉन्स करी बॉईल व्हायला होईल. तर आपली प्रॉन्स करी रेडी होते. तर बघू शकता किती छान तरी आलेली आहे प्रॉन्स करीला. तर कशी वाटली रेसिपी ते नक्की सांगा मला, नक्की करून बघा घरी. आता हे फिश आहे ना ते तळायला घेणार आहे. तर इथे बघू शकता चिलापी मासे त्याला मस्त कट करून आणलेले, तिथूनच साफ करून आणले होते. आणि असे तेलामध्ये त्याच्यात मी काहीच दुसरं कॉर्नफ्लावर वगैरे क्रिस्पी होण्यासाठी काहीच ॲड केलं नाही, रवा वगैरे काहीच नाही, नुसतं ग्रीन चिली मसाला लावलेला आहे आणि तसेच ते फ्राय करणार आहे. तर इथे 2 फिश टाकलेले आहे, अजून तिसरा मी ॲडजस्ट करून आपण करू शकतो पूर्ण. तर बघू शकता चिटकत पण नाही ह्या कढईला. आणि ही कढई आहे ना ती लोखंडी खास फिश तळण्यासाठीच घेतलेली आहे, त्याच्यातनंच ते फिशच तळते मी. फिश किंवा मग थोडीशी भाजी करायची आपल्याला बोंबिलची वगैरे किंवा झिंग्या असं, त्याच्यासाठीच ती कढई घेतलेली आहे. खूप छान आहे आणि अशी परातीसारखी कढई आहे, त्याच्यात फिश वगैरे छान होतात. तर बघू शकता चिटकत नाही वगैरे, इथे पलटी केलेली आहे फिश हळूवार. तर मस्त शिजलेले दिसत असतील तुम्हाला, आता एकदम क्रिस्पी करणार आहे. तर छान झाले बघू शकता, एकदम मस्त दिसत आहे. आणि इथे आपली प्रॉन्स करी पण रेडी झालेली आहे, गॅस ऑफ केलेला आहे आणि छान तरी आलेली आहे प्रॉन्स करीला बघू शकता, एकदम मस्त झालेली आहे. तर अशाच पद्धतीने मी करते साधी सिंपल आपली प्रॉन्स करी. आणि इकडे आपले फिश मस्त फ्राय होत आहे फिश. तर आपण कॉर्नफ्लावर वगैरे सुद्धा लावून करू शकतो, तसे तर लवकर क्रिस्पी होत आहे एकदम. पण म्हटलं चला आज साधे सिंपल करू, तर मग अशा पद्धतीने केले कारण टाईम पण कमी होता, म्हणजे उशीर झाला होता स्वयंपाकाला. म्हणून मग दुसरे काहीच मसाले नाही, आपल्या ग्रीन चिली मसालाच लावला फिशला. आणि अशा पद्धतीने मी केलेले आहे. आय होप तुम्हाला आवडतील. आणि इथे बघू शकता एकदम क्रिस्पी झालेले आहे, खूप छान दिसत आहे मस्त. कलर पण छान आलेला आहे त्याला, चला तर बघू शकता. आता मस्त हे फ्राय करते आणि मग बोलते. चला
तर सगळे फिश झाले ना, तुम्हाला दाखवते मी पूर्ण फ्राय झाले की. तर ते कणी प्रॉन्स कणी कशी वाटली, म्हणजे रंग वगैरे तुम्हाला थोडक्यात रेसिपी दाखवली पटापट. तर तेच अशीच करते मी नेहमी, एकदम कमी रश्श्यामध्ये. त्याच्यामध्ये ते ग्रीन जे हिरव्या कलरचं पान टाकलं ना मी कुठलेलं, तर ते मी ह्या मसाल्याला, म्हणजे ह्या माशांना लावलेलं. मी जो मसाला होता ना त्याचाच खलबत्याला पा म्हणजे लागलेला होता, थोडासा ठेवलेला होता त्याच्यामध्ये तो मसाला. त्याच्यात पाणी ॲड केलं, ते मस्त मिक्स हे करून घेतलं थोडंसं, आणि तो ते पाणी मी याच्यात ॲड केलं आहे. म्हणजे ते कसं आलं लसूण सगळंच होतं, काळी मिरी वगैरे टाकलेलं होतं सगळं, तर ते पाणी याच्यात टाकलं. त्याच्यानंतर मी दुसरं पाणी टाकलंच नाही, आणि तेवढ्याच पाण्यात मी ही प्रॉन्स करी केलेली आहे, आणि ती मस्त घट्ट आलेली आहे. तर इथे माझं सगळं स्वयंपाक रेडीच झालेलं आहे, आणि जेव्हा फिश होतील ना तेव्हा तुम्हाला दाखवते. तर चला, तर इथे मस्त मासे होता ते तुम्ही बघितलं असेल, आणि कमी गॅसवरच फ्राय करणार आहे. आणि इथे मस्त प्रॉन्स करी पण झालेली आहे, तुम्ही बघितले असेल. तर हे प्रॉन्स संपलातले आहे, छोटे प्रॉन्स, त्याची मस्त करी केलेली आहे. आणि हे जे चिलापी मासे असतात ना ते आहेत नदीचे, म्हणजे डॅममधले, गंगापूर डॅममधले. तर तेच मस्त ग्रीन मसाला असतो ना तो लावून केलेले आहेत, आणि याच्यामध्ये फक्त रेड चिली पावडर टाकलेली आहे. आणि माझ्या पोळ्या पण झालेल्या आहेत, भात पण झालेला आहे, सगळा स्वयंपाक झालेला आहे. फक्त हे फिश तळायचे बाकी आहे, आणि मला सगळा स्वयंपाक होऊन जाईल. तर हे कमी गॅसवरच करावं लागतं, तेव्हा क्रिस्पी होतात. यातलं पाणी सगळं काढायचं असतं आपल्याला, म्हणजे सगळं पाणी निघून गेलं की ते क्रिस्पी होतात. नाही तर आपण नुसते वरच्यावर फुल गॅस करून आपण तळले ना तर ते मध्ये मऊच असतात पाणी, तसंच असतं. तर आपण काढले की लगेच ते अशी पाणी सुटतं त्याला, तर त्याच्यामुळे एकदम कमी गॅसवरच करावं लागतं ते. तर इथे बघू शकता आता आपण पलटी करून घेऊ. तर बघू शकता मस्त क्रिस्पी झालेला आहे फिश, तुम्हाला जवळून दाखवते आता. तर इथे बघू शकता एकदम मस्त फ्राय झाले आहे. आता हा पण आपण पलटी करून घेऊ. तुला असं मस्त फ्राय झालेला आहे, आता आपण करून घेऊ. तर याला मी असं कॉर्नफ्लॉवर वगैरे काहीच लावलेलं नाही, नुसतं ग्रीन मसाला असतो ना आपला हिरवी मिरचीचा वगैरे तोच लावलेला आहे, मीठ वगैरे टाकून. आणि कॉर्नफ्लॉवर काहीच नाही लावलं तरी इतके क्रिस्पी होतात, खूप छान असे. तर इथे बघू शकता मी तो ग्रीन मास, म्हणजे तो जो होता ना रेड चिली पावडर टाकलेला, तो लावले टाकलेला आहे, आणि हा दुसरा आहे. आणि इथे मस्त मासे पण एकदम रेडी झालेले आहे, आणि इझिली तुटून जात आहे मस्तपैकी, इतकी क्रिस्पी झालेली आहे. आणि मोठे मोठे काटे त्याला आपण इझिली काढू शकतो ते काटे. तर तेच आता इथे होत आहे मस्त, आणि मस्त गरम गरमच खाणार. आणि हे कसे चिलापी मासे त्यात मोठे काटे असतात, म्हणून तेच तळण्यासाठी आणतो, आणि खूप छान लागतात ती. तर तेच आता आम्ही मस्त मासे एन्जॉय करतो आणि जेवण करतो, त्याच्यानंतर मग बोलेलं तुमच्याशी. आणि रेसिपी पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा, मी नक्की रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल. एक लाल मिरचीचे असतात आणि दुसरे मी हे हिरव्या चटणीचे मासे केलेले आहेत. तर तेच आता चला, फिश आता होतीलच सगळे. आता आम्ही मस्त फिश एन्जॉय करतो आणि जेवण करतो, जेवण झालं की बोलते. चला, तर इतके छान फिश लागले, आणि विहानने आणि कियाराने पण खाल्ले मस्त तळलेले फिश. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. आणि प्रॉन्स करी पण इतकी छान लागली, मी ते तळण्यासाठी आणले होते वैभवने, पण मी म्हटलं चला दुसरं करण्यापेक्षा त्याची करी करू आपण, तर म्हणून मग करी केली आणि पोळ्या केलेल्या आणि भात केलेला. तर तेच इतकं छान लागलं. आणि बुधवारच्या बाजारात इतके ताजे मासे येतात ना, खूप छान मासे येतात. तर नक्की तुम्ही नाशिकला राहत असेल तर बुधवारच्या बाजारात गंगेवर जाऊन नक्की घ्या. खूप प्रकारचे मासे असतात, आपले डॅम वॉटरचे असतात, नदीचे असतात, नंतर समुद्रातले पण असतात. तर नक्की जाऊन घ्या, खूपच छान मासे असतात. इवन आपल्याला क्रॅब्स पण भेटतात, मोठे मोठे झिंगे असतात, ते मोठे मोठे टायगर प्रॉन्स वगैरे ते सुद्धा भेटतात. तर खूप छान मासे भेटतात, नक्की तिथे जाऊन घ्या, आणि ताजे असतात त्याच्यामुळे मी सांगते. नेहमी तिथेच जातो फिश घ्यायला. तर असं, आणि कसा वाटलं ब्लॉग तुम्हाला, आणि मी दाखवलेल्या प्रॉन्स करीची रेसिपी किंवा फिश कशी वाटली ते नक्की सांगा. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.